नमस्कार, मी गौरी. आपण पाहत आहात संध्या लाईव्ह. हवेली तालुक्यातील उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीमध्ये ग्रामस्थांच्या वतीनं दशक्रिया विधी या ठिकाणी आणि स्मशानभूमीच्या ठिकाणी लांबलचक श्रद्धांजली देणे बंद करा असे बॅनर झळकले आहेत. दुःख प्रसंगात स्मशानभूमी आणि दशक्रिया विधी ठिकाणी आलेले नातेवाईक आणि मित्रमंडळी यांना लांबलचक श्रद्धांजली देणाऱ्यांमुळे नाहक मनस्ताप आणि ताटकळत थांबावे लागते. तर काही ठिकाणी असे आढळून येते की काकस्पर्श झाला तरी अनेकांच्या श्रद्धांजलीमुळे नातेवाईक आणि मित्रमंडळींना दुःखी परिवाराला भेटताही येत नाही. बाहेरच्या बाहेर निघून जावे लागते कोण कामाला जायच्या गडबडीत, तर कोणाला शेतातील कामासाठी निघून जावे लागते. म्हणून उरुळी कांचन परिसरातील नागरिकांची मागणी आहे की मान्यवरांच्या एक किंवा दोन जणांनी गावच्या वतीनं श्रद्धांजली वाहून कार्यक्रम आटपता घेऊन जमलेल्या नागरिकांना मोकळे करावे. काही उत्साहित कार्यकर्त्यांच्यामुळे परिसरातील अनेक गावांमध्ये नागरिकांना नाहक त्रास होतोय. अनेकांच्या लांबलचक श्रद्धांजली तातडीने थांबवाव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत. पंचक्रोशीतील काही ठिकाणी असं जाणवते की नेत्यांची इच्छा नसतानाही काही उत्साही कार्यकर्त्यांमुळे नेत्यांची नावे घेऊन नेत्यांना बळजबरीनं श्रद्धांजली व्हावी लागते. मयत आणि धावा हा त्या ठिकाणी कुटुंबासाठी आणि नातेवाईकांसाठी खूप मोठा दुःखाचा प्रसंग असतो. त्यात लांबलचक श्रद्धांजलीच्या भाषणामुळे जमलेल्या लोकांना ताटकळत थांबावे लागते. यावेळी बोलताना स्थानिक नागरिक यांनी सांगितले की मयत आणि धाव्याच्या ठिकाणी भाषण ठोकणारे यांनी कधीही मयत व्यक्तीच्या कुटुंबाची भेट घेतली नाही, त्याच्या घरी गेले नाहीत, कधी अडचण विचारले नाही, कर्ज आहे की काही याची चौकशी केली नाही, कसलीही मदत नाही. असे लोक कसलेच भान न ठेवता दणादण भाषण ठोकत आहेत. असल्या प्रवृत्तीचा मी निषेध करतो. तसेचही लांबलचक श्रद्धांजली बंद करावी. संध्यासाठी प्रतिनिधी नितीन करडे, उरळी कांचन. संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.